हिंदुस्तान न्यूज। महाराष्ट्र विधानसभा चुनाव नजदीक आ रहे हैं और आज नागपुर के पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्र से कांग्रेस उम्मीदवार विकास ठाकरे अपना नामांकन पत्र दाखिल कर रहे हैं। विकास ठाकरे को कांग्रेस पार्टी ने इस महत्वपूर्ण सीट से अपना उम्मीदवार चुना है और वे अपने समर्थकों के साथ नागपुर में नामांकन दाखिल करने पहुँचे हैं। विकास ठाकरे, जो इस क्षेत्र में एक अनुभवी और सम्मानित नेता माने जाते हैं, ने अपने समर्थकों से अपील की है कि वे इस चुनाव में कांग्रेस का साथ दें। उनका कहना है कि वे पश्चिम नागपुर के विकास और लोगों की समस्याओं को दूर करने के लिए पूरी तरह से समर्पित हैं। आइए देखते हैं कि विकास ठाकरे का ये कदम पश्चिम नागपुर विधानसभा क्षेत्र में क्या रंग लाता है और क्या वे इस चुनाव में जनता का समर्थन हासिल कर पाते हैं। आपल्या सोबत आहे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे विकास ठाकरे। विकास ठाकरे साहेब, आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू सर। आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ, आता पक्ष एसटीने आपल्यावर विश्वास दर्शवून यावेळी आपल्या उमेदवारी दिलेली आहे, कशा प्रकारचे आता आज आपण नामांकन फॉर्म भरणार आहात, अर्ज भरणार आहात, कशा प्रकारचे नियोजन राहणार, कार्यकर्त्यामध्ये पण उत्साह आहे त्या पक्षाने अनेक वेळा माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिलं आहे। 2002 मध्ये महापौर बनवलं, विरोधी पक्ष नेता बनवलं, आमदार बनवलं, लोकसभेची तिकीट दिली आणि आता पुन्हा विधानसभेची तिकीट मला दिलेली आहे। पक्षाचा विश्वास आहे, पक्षाच्या सर्व नेते मंडळीचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पक्ष मला जी वारंवार संधी देत आहे जनतेची काम करायचं जनप्रतिनिधी म्हणून आणि जनतेच्या मदत जाऊन सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं हाच एक माझा मुख्य उद्देश आहे आणि आज नामांकन पत्र दाखल करणार आहे। मला पूर्ण विश्वास आहे की जनता पुन्हा एकदा मला निवडून देईल आणि आपले काम करण्यासाठी जनप्रतिनिधी आपल्या सोबत ठेवील आणि ज्या जनतेने मला मागच्या 5 वर्ष आधी निवडून दिलं होतं त्या जनतेचा विश्वास मी कायम ठेवला आहे। जनतेत 5 वर्ष राहिलो आहे आणि येणाऱ्या दिवसात सुद्धा ही प्रक्रिया अशी सुरू राहील। आपला हा निर्वाचन क्षेत्र लक्ष वेधून ठरणार आहे। एन वेळीवर आता महायुतीने आपला उमेदवार बदललेला आहे तर कुठे ना कुठे त्यांनाही असं भीतीचं एक वातावरण आहे, नॅरेटिव्ह पण ते पसरवत आहे, त्यावर आपण काय मला असं वाटतं की निवडणुका लढत राहाव्याला ही मी पहिली निवडणूक 10वी निवडणूक लढत आहे आयुष्यात। अनेक निवडणुका लढलो आणि जनतेच्या मधात गेलो, जनतेला समजतं की कोणाला कोणत्या पदासाठी निवडून द्यावं आणि काय करावं आणि जनतेचे काम करणारा जनतेमध्ये असलेला व्यक्ती लोकांना हवा असतो, ही एक स्पर्धा असते। यामध्ये जो वर्षानुवर्ष जनतेचा विश्वास संपादन, हा जनतेचा विश्वास काही 10-15 दिवसात बॅनर पोस्टर लावल्याने संपादन होत नाही, जनतेमध्ये राहून कामं करावी लागतात, जनतेला विश्वास ठेवावा लागतो की हा माणूस आपण निवडून दिला तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत किंवा वैयक्तिक सामान्य माणसांच्या ज्या गरजा आहेत त्या पुरवण्यासाठी हा जनप्रतिनिधी समोर येईल। कारण की शेवटी जनप्रतिनिधीला मोठा करणारा हा जनता जनार्दन मतदारच आहे आणि तो मतदार केव्हाही बदलू शकतो, केव्हाही उभारू शकतो। मला वाटते की सर्व प्रक्रियेमध्ये जनताचीच महत्वाची आहे, मतदार हाच महत्वाचा आहे। आज आपण नामांकन अर्ज दाखल करणार आहात, जास्तीत जास्त लोकांचा सहभाग राहावा, पदाधिकाऱ्यांचा सहभाग राहावा, त्यांच्यासाठी आपला काय एक मेसेज राहा? आता कसं आहे, नामांकन दाखल करणार आहे मी आणि मला वाटतं की ज्या माझ्या सर्व लोकांना माहीत आहे ते तिथे शुभेच्छा द्यायला येतातच। आमचं असं कुठलं काही शक्ती प्रदर्शन नव्हतं, हे प्रेमाचं प्रदर्शन असतं, प्रेमापोटी लोक येतात आणि तिथे उपस्थिती लावतात तर त्यातूनच एक विजयाचा मार्ग सुकर होतो असं मला वाटतं। ते होते विकासभाऊ ठाकरे यांनी आपल्या चॅनलसोबत बोलले आणि आज नामांकन दाखल करणार आणि आपण आपला वेळ दिला सर आमच्या चॅनलला, सर त्याबद्दल आपण 20 तारखेला विधानसभेची निवडणुकीचं मतदान आहे आणि माझ्या शहरातील सर्व जनतेला विनम्र निवेदन आहे की आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, आपलं एक मत या क्षेत्राचा विकास करू शकते आणि त्या विकास करण्यासाठी जो जनप्रतिनिधी निवडतो त्यामध्ये आपला सहभाग असावा।